घाटकोपर आणि कुर्ला या मध्य रेल्वेच्या मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र हा तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर आता ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावरती येते आहे. विद्याविहार रेल्वे स्थानकातून रेल्वे वाहतुकीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. मुंबईमध्ये आज सकाळी कुर्ला आणि सायनच्या दरम्यान जो एक तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे मध्य रेल्वे आज देखील विस्कळीत झालेली होती. त्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. आज सकाळपासूनच जे अप मार्गावरच्या ज्या स्लो लाईन आहे त्याच्यावरची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्यामुळे जे पहाटे जे सकाळी जे काम मुंबईकर जे आहेत ते जे कामावर जातात त्यांना विद्याविहार स्टेशनवर काही वेळ गाड्या न थांबल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. तर आता ही वाहतूक सुरळीत झालेली आहे. मात्र अजूनही ही 15 ते 20 मिनटं उशिराने ही गाड्या धावत असल्यामुळे त्याचा परिणाम आत्ताच्या ह्या लोकल सेवेवर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे जे चाकरमानी आहेत त्यांना कामावर जायला उशीरही होणार आहे आणि त्या थोड्या प्रमाणात गर्दीही वाढणार आहे. त्यामुळे आज देखील या मध्य रेल्वेमुळे चाकरमान्यांना त्रास हा होणार हे मात्र नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट मोनज धोळ, प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. Thank you.